वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रीती जॅनिक्स. सो मी आज आली आहे खूप सुंदर अशा ठिकाणी आणि तुम्हाला मागे दिसतच असेल ना, नाही ना दिसत आहे. सो त्या साईडला बघा, सो मी आज आली आहे बिजापूरला गोल घुमट पाहायला. सो आपण आज गोल घुमट एक्सप्लोर करणार आहोत. सो स्टे ट्यून विथ मी. Be careful.
डेंजर आहेत खूप स्टेप्स इथल्या. घुमटाच्या दिवाणखान्यात हाक मारली असता पुन्हा ती हाक आपल्याला 4 ते 5 वेळा ऐकू येते. शहराच्या ईशान्य दिशेला गोल घुमट असून याची उंची 223 फूट असल्याने फार दुरूनही याचे दर्शन होते. गोल घुमटाची लांबी 198 फूट असून रुंदीसुद्धा तेवढीच आहे. गोल घुमटाच्या चारही बाजूंना 4 मनोरे आहेत आणि मनोऱ्याच्या 6व्या मजल्यास लागून इमारतीच्या सभोवताली वर्तुळाकार सज्ज आहे. गोल घुमटाची उंची 223 फूट असली तरी वरील ताजमहाल अंतर्भूत केल्यास याची उंची 250 फूट होते.
मला गोल घुमट तर पाहायला खूप आवडला, पण मला खरं कौतुक आहे त्या कारागिरांचं ज्यांनी त्या काळी एवढं सुंदर काम केलं आहे. आणि त्यावेळी आपल्यासारख्या मशिनरीज नव्हत्या, त्यांनी छन्नी हातोड्यांनी एवढं म्हणजे सुबक कलाकृती म्हणतात ती ह्यालाच म्हणतात. खूप बारीक बारीक रचना केलेल्या आहेत आणि मनोऱ्यामध्ये डिझाईन्स तयार केलेले आहेत. आणि जो तो आत घुमटामधला जो आपण बघितला जिथे आवाज घुमतो त्याच्यामध्ये जे नक्षीकाम केलं आहे अमेझिंग वाटलं मला. खूप 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 हॅट्स ऑफ देव, त्यांनी खूप मेहनत केली असेल त्या काळी आणि त्याचं चीज आत्ता आपल्याला बघायला मिळते. खूप खूप अमेझिंग आहे गोल घुमट.